तरुणीचा विनयभंग केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीला 1 वर्ष सक्त कारावास व 2000 रुपयाची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणाचा निर्वाळा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश SW चव्हाण यांच्या न्यायालयाने दिला. प्रवीण अरुण एकोणवार राहणार नवीन वस्ती राळेगाव, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ असे शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने दिनांक 12 जानेवारी 2017 रोजी पीडित व तिची मैत्रीण ही राळेगाव आठवडी बाजार येथील ऑटो पॉईंटवर आली असता आरोपी प्रवीण एकोणकर यांनी पीडित व तिच्या मैत्रिणीला तुम्ही मला मोबाईलवर कॉल करा असे म्हणून हाताने अश्लील हातवारे करीत होता. तसेच नेहमी पीडितचा पाठलाग करून तिच्याकडे टॉन्ट मारून छेड काढून विनयभंग करीत होता. सततच्या या त्रासाला कंटाळून पीडितीने राळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास अधिकाऱ्यांनी तपास केला व तपासांती दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दरम्यान आज हे प्रकरण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश SW चव्हाण यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने 3 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने पीडित मुलगी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार चंद्रशेखर झळके व तपास अधिकारी अशोक सोळंके यांचे पुरावे ग्राह्य मानून व सरकारी वकिलाचा युक्तिवाद अंती आरोपीस कलम 354 बांधवी अंतर्गत 1 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा व दंड 2000 रुपये शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास 3 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील SA दर्डा यांनी काम पाहिले. तसेच पोलीस स्टेशन राळेगाव येथील कोर्ट मोहरर यांचे सहकार्य लाभले.